दिवाळी आहे समृद्धीची आणि आनंदाची। मोठे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा, सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेक बँड फ्री मिळवण्याची संधी। क्रेडिट कार्ड वर मिळवा 2000 ते 10000 ची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। संपर्क 76661635। मोबाईल ने जग जवळ पण माणूस दुरावला। शरद जाधव, पलूस येथील विवेकानंद वाचनालयात वाचक स्नेह मेळावा। मोबाईलच्या अतिवापरामुळे जग प्रत्येकाच्या मोठी तल्यासारखे भासत असले तरीही नात्यानात्यामधील संवादाची दरी रुंदावत चालली आहे। पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध व संस्कारक्षम बनतो, त्यासाठी वाचन चळवळ अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी व्यक्त केले। स्वामी विवेकानंद विचार मंच, स्वामी विवेकानंद वाचनालय व महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पलूस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचक स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्राध्यापक तानाजी चव्हाण होते। यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले, गावापासून शहरापर्यंत समृद्ध असणाऱ्या वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत। शाळा वाचनालय स्तरावरील विद्यार्थी या चळवळीत सहभागी करून त्यांच्या हाती पुस्तके दिल्यास भावी भारताचे सक्षम आधारस्तंभ तयार होतील। यावेळी शरद जाधव यांनी सादर केलेल्या विविध प्रेरणादायी गोष्टी तसेच विनोद किश्यांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली। श्रीमती वासंती मेरो यांनी 25 डिसेंबर रोजी पलूस नगरीत होणाऱ्या 35व्या साहित्य संमेलनाविषयी माहिती दिली। जानेवारी 2024 पासून स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वाचन कट्टा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक संपत पार्लेकर यांनी दिली। यावेळी साहित्य परिषद कार्याध्यक्ष व विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष सुहास पुदाले, पांडुरंग पुडले, उद्योजक बी आर पाटील, श्रीमती वासंती मेरू, काकासाहेब देशमुख, प्राध्यापक ऋषिकेश खारगे, संदीप नाझरे, सत्येंद्र कामत, संजीव तोडकर, सुनील पुदाले, सौ वर्षा पुदाले, धनाजी पुदाले, ग्रंथपाल उमा पुदाले, सोपान डोंगरे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह प्राध्यापक संपत पार्लेकर यांनी केले। आभार सिराज चिकलगर यांनी मानले।